नमस्कार, मी सपना. आज तुम्हाला 8वीच्या स्कॉलरशिपचा इंग्लिशचा एक क्वेश्चन सोडून दाखवणार आहे. प्रश्न आहे, कन्वर्ट द सेंटेन्स इंटू असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. तर इथे सेंटेन्स काय, व्हॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज. आधी आपल्याला हा प्रश्नाचा प्रकार कोणता आहे, हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे वाक्य कसं आहे, एक्सक्लेमेटरी, कारण हा जो उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क, याच्यावरून आपल्याला कळलं की हे उद्गारवाचक वाक्य आहे. आता याला आपल्याला काय करायचंय, असर्टिव्ह करायचंय, विधानार्थी वाक्य करायचंय. विधानार्थी वाक्य म्हणजे साधं सरळ वाक्य, ज्याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद दिलेलं आहे, असं साधं सरळ वाक्य. आता तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत, ही इज अ ब्रिलियंट बॉय, ही इज व्हॉट अ ब्रिलियंट बॉय, ही इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय, द बॉय इज व्हेरी व्हेरी ब्रिलियंट. चारही वाक्यांचा अर्थ हाच होतो की हा मुलगा किती हुशार आहे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण जेव्हाही तुम्ही असर्टिव्ह वाक्यात करता तेव्हा काय करायचंय, हे व्हॉट आपल्याला काढून टाकायचंय. तिथे काय घ्यायचं, आपल्याला करता घ्यायचा आहे. तर मग सगळ्यात पहिलं कुठे दिसतं आपल्याला, ही वापरलंय, सगळीकडे ही वापरलंय, म्हणजे तिन्ही पर्यायापैकी एक पर्याय असणार आहे. ही इज, ओके, ही इज, ही इज अ व्हेरी. व्हेरी का वापरायचंय आपण, कारण व्हॉट हे का वापरले, व्हॉट म्हणले कारण तो खूपच हुशार मुलगा आहे. काय हुशार मुलगा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला व्हेरी या शब्दाची फार गरज आहे. त्यामुळे योग्य पर्याय तुमचा येणार आहे, हे इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय. म्हणजे व्हॉट काढल्यानंतर तुम्हाला वाक्यामध्ये व्हेरी, एक्स्ट्रीमली, वंडरफुल, ब्युटिफुल असे शब्द ऍड करणं गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हाही कधी असं वाक्य येईल तर तुम्ही पर्याय निवडताना या गोष्टींचा विचार करा, म्हणजे तुम्हाला उत्तर शोधणं किंवा लिहिणं सोपं जाईल. धन्यवाद.